श्री भैरवनाथ जोगेश्वरीच्या नावानं चांगभलच्या गजरात हातकणंगले तालुक्यातील खोची इथं पालखी सोहळा उत्साहात पार पडला, तर नाथडवरी बुवांच्या मंगलाष्टकानी श्रींचा विवाह सोहळा झाला. खोची इथल्या श्री भैरवनाथांच्या परगावाच्या यात्रेची मंगळवारी सांगता झाली. यात्रेनिमित्त श्रींचं दर्शन, पालखी सोहळा आणि लग्न सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हातकणंगले तालुक्यातील खोची इथल्या श्री भैरवनाथांची सोमवारी 22 एप्रिलला हस्तनक्षत्रावर यात्रा भरवण्यात आली. पहाटे काकड आरती झाल्यानंतर श्रींची राजसदरेवरील बैठी पूजा बांधण्यात आली. यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. दिलीपराव सूर्यवंशी यांचा मानाचा नैवेद्य श्रींना अर्पण करण्यात आला. यानंतर परगावच्या भाविकांनी कुलस्वामीचं दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण केले. रात्री 12 वाजता श्रींचा पालखी सोहळा सुरू झाला. पालखी सोहळा अश्व आणि लवाजम्यासह मंदिराबाहेर पडताच भाविकांनी चांगभलच्या गजरात गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण केली, त्यामुळे परिसर गुलालात नाहून निघाला. पालखी सोहळ्यासमोर नयनरम्य आतषबाजी, सासनकाठी नृत्य करण्यात आलं. सोहळा मंदिराच्या मागे चैत्र बनात आल्यानंतर चावरेकर सरकार यांच्या मानाच्या सासनकाठीनं श्रींची वार्षिक भेट घेतली. त्यानंतर अन्य सासनकाठ्या मानाप्रमाणे श्रींच्या भेटी झाल्या. श्रींच्या उत्सव मूर्तीसमोर डवरी गीत गायन करण्यात आलं. पहाटे सईच्या बनातील मंदिरासमोर पालखी आणण्यात आली. यावेळी मूळ स्थानावरील मंदिरात आरती करण्यात आली. यानंतर उत्सव मूर्तीचा वारणा स्नान करण्यात आलं. वारणा नदीपासून पालखी पळवत आणून विसावण्यात आली. यावेळी मानकरी, सेवेकरी, पुजारी आपली सेवा बजावत होते. त्यानंतर सूर्योदयाला भैरवनाथ जोगेश्वरी लग्न सोहळा झाला. मंदिराचे पुजारी नाथ डवरी यांनी मंगलाष्टका सादर केल्या. यावेळी लग्न सोहळ्यासाठी परगावच्या भाविकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तत्पूर्वी शास्त्री भाविक जोशी आणि भाग्येश जोशी यांच्या मंत्रोच्चारात श्रींच्या मूर्तीला रुद्राभिषेक, महाअभिषेक करण्यात आला. यानंतर श्रींची सहचरणी जोगेश्वरी यांची घोड्यावर बसलेली एकत्रित पूजा बांधण्यात आली. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी वडगाव पोलीस उपनिरीक्षक भीमगोंड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला. सालकरी पुजारी विजय गुरव, प्रमोद गुरव, रवी गुरव, शरद गुरव यांच्यासह गुरव गोसावी डवरी यांनी श्रींची सेवा केली.